नमस्कार, मी पल्लवी घुले पहादर्शनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. शून्यातून श्रीमंतीकडे याला अत्यंत साजेसं असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत, ज्यांनी राजकारणासोबतच उद्योग क्षेत्रसुद्धा गाजवलेलं आहे. पंचायत समिती खेडचे माजी सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, पूजा प्रोटेक्टिव्ह प्रोडक्ट्स तसेच फॅब इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर, जे आज 300 लोकांना रोजगार पुरवित आहेत, असंच व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय श्री रामदासजी ठाकूर आपल्यासोबत आहेत. शून्यातून श्रीमंतीकडे या शोबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊयात. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आपलं. काय प्रतिक्रिया आहेत आपल्या शोबद्दल? नमस्कार. सर्वप्रथम पहा दर्शन हा जो चॅनल आपले मित्र दीपकजी नितनवरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या महाराष्ट्राच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. पहा दर्शन हा चॅनल सुरू करताना त्यांनी महाराष्ट्रातल्या तरुण आणि तरुणींना शून्यातून श्रीमंतीकडे हा जो संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो खरं तर आज काळाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये सगळेच तरुण आणि तरुणी शिक्षण घेतात, डिग्र्या घेतात आणि नोकरीच्या पाठीमागं जाण्याचा प्रयत्न करतात. प्रामुख्याने कोणाकडे तरी नोकरी करण्यापेक्षा आपण इतरांना नोकरी कशी देऊ शकतो याचा विचार आज या राज्यातल्या तरुणांनी तरुणींनी केला पाहिजे. शून्यातून श्रीमंतीकडे याचा मी स्वतः एक पुरावा म्हटलं तर वावगं ठरू नये. मी सुद्धा शून्यातून श्रीमंतीकडे जाण्याचा गेल्या 20-22 वर्षांपूर्वीपासून प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यामध्ये पूजा प्रोटेक्टिव्ह प्रोडक्ट असेल, फॅब इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड असेल, या कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या भागातल्या 300 अधिक लोकांना रोजगार निर्मिती करून देण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे. आणि उद्योग व्यवसाय करता करता सामाजिक आणि राजकीय बांधिलकी जपत असताना मी त्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, बाजार समिती असेल, अशा सगळ्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. त्याही ठिकाणी अनेकांच्या हाताला काम कसं मिळेल हे प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी मी केलेलं आहे. मी पंचायत समिती, बाजार समिती या ठिकाणी काम करत असताना गव्हर्नमेंटची गाडी किंवा मानधन न घेता प्रामाणिकपणाने एखादा व्यावसायिक राजकारणात आल्याच्या नंतर समाजाची कशी सेवा करू शकतो हेही दाखवून देण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं केलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या राज्यामध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत, उद्योग आहेत, छोट्या मोठ्या इंडस्ट्री आपल्यासारख्या तरुणांनी केल्या पाहिजेत हे खऱ्या अर्थानं मला या राज्यातल्या तरुण आणि तरुणींना या निमित्ताने सांगायचं आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून शून्यातून श्रीमंतीकडे ही जी संकल्पना आहे ती खरोखर या राज्याला आणि देशाला 21व्या शतकामध्ये निश्चितपणाने पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मला या निमित्ताने वाटते. पुन्हा एकदा आपल्या चॅनलचं मी आपल्या राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीने आणि आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब असतील, या राज्याचे कर्तृत्ववान माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्याही वतीने या चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.